हॉस्पिटल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सचिन हॉस्पिटल संघानं एस्टर आधार हॉस्पिटलवर बासष्ट धावांनी विजय मिळवत हॉस्पिटल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं विजेत्या उपविजेत्या संघांना मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवण्यात आलं हॉस्पिटल लीग क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना सचिन हॉस्पिटलविरुद्ध एस्टर आधार हॉस्पिटल यांच्यात खेळवण्यात आला प्रथम फलंदाजी करताना सचिन पाटील हॉस्पिटल संघानं बारा षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात एकशे सत्तावन्न धावा केल्या सचिन पाटील हॉस्पिटलचा फलंदाज राकेश जाधव यानं छप्पन्न तर उमेश उल्पेनं चव्वेचाळीस धावा फटकावल्या उत्तरा दाखल खेळताना एस्टर आधार हॉस्पिटल संघाचा डाव बारा षटकात आठ गड्यांच्या मोबदल्यात पंच्याण्णव धावात गुंडाळला प्रवीण लाड यानं पंचवीस तर प्रवीण पाटील यानं संघासाठी पंधरा धावांची खेळी केली सचिन पाटील हॉस्पिटलच्या भेदक गोलंदाजीसमोर एस्टर आधार हॉस्पिटल फलंदाजाचा टिकाव लागू शकला नाही सचिन हॉस्पिटलनं ना हा सामना बासष्ट धावाने जिंकून विजेतेपद पटकावलं विजेत्या संघाला कुलगुरू डॉ राकेश कुमार मुदगल डेप्युटी रजिस्ट्रार संजय जाधव सदानंद सबनीस रजिस्ट्रार विश्वनाथ भोसले डॉ वैशाली गायकवाड डॉ सचिन पाटील अजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरवण्यात आलं मनोज गायकवाड प्रशांत केळुसकर यांनी पंच म्हणून काम पाहिलं बक्षीस वितरण प्रसंगी सर्व संघाचे खेळाडू प्रशिक्षक उपस्थित होते